बेळगावच्या एका युवकाने USIC वर्ल्ड चॅम्पियन इन ॲथलेटिक्समध्ये घवघवीत यश मिळवले आहे. त्याने या ॲथलेटिक्समध्ये गोल्ड मेडल मिळवले असून सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे. या युवकाचे नाव विश्वंभर कोलेकर असे आहे. विश्वंभर हा USIC चॅम्पियन इन ॲथलेटिक्समध्ये यश मिळाल्यानंतर ऑलिम्पिक्समध्ये सहभाग घेणार आहे, पण त्याची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने या ऑलिम्पिकसाठी डाएट व रेजिम करण्यासाठी त्याला पैशांची कमतरता भासत असल्याने नीती फाउंडेशनच्या डॉक्टर सोनाली सरनोबत यांनी विश्वंभरला 10,000 रुपयांची आर्थिक मदत केली आहे व बेळगाववासियांना विश्वंभरला सहकार्य करावे अशी विनंती डॉक्टर सोनाली सरनोबत यांनी केली आहे. असे म्हणतात की यशाची पायरी गाठायला अनेक संकटांना सामोरे जावे लागते, पण प्रभावी व्यक्तींच्या मदतीने त्यांना यश मिळवणे आणखी सोपे जाते. बेळगावच्या या विश्वंभर कोलेकरचे खडतर प्रयत्न व त्याने मिळवलेले यश याबद्दल आमच्या KNN प्रतिनिधींनी विश्वंभरशी संवाद साधला आहे. 5 पासून मी स्पोर्ट्स सुरू केलेलं आहे. 2005 ते 2010 पर्यंत बेळगावमध्ये लिंगराज कॉलेजच्या ग्राउंडवर प्रॅक्टिस करत होतो. तेव्हा तेवढं स्पोर्ट्सबद्दल माहीत नव्हतं. माझी बहीण आणि वडीलच प्रॅक्टिस घेत होते. 2010 मी बेंगलोरला गेल्यानंतर 2010 पहिलं ज्युनियर नॅशनल मेडल, त्यानंतर 2011 ज्युनियर सॅप गेम्स मध्ये एंट्री वगैरे झाली. त्याच्यामध्ये तेवढे हे काय केलं नाही. सराव दररोज सकाळी 3 तास, संध्याकाळी 4 तास असतो. 2017 माझं चांगली इम्प्रूव्हमेंट झाली. 2017 मी 2 कर्नाटक स्टेट ऑलिम्पिकचे 2 रेकॉर्ड केला. नंतर 2017 सिनियर एशियन चॅम्पियनशिप ओडिशामध्ये झाली. तिथं पण चांगला मी 800 फायनलमध्ये 5th केला. 2019 आता युरोपमध्ये झालेले वर्ल्ड रेल्वे मीटमध्ये 2 गोल्ड, 1 सिल्वर झाला. सराव माझे कोच आयापा सर आहेत. आता माझा टार्गेट आहे ऑलिम्पिक. 2020 ऑक्टोबरमध्ये ऑलिम्पिक आहे. त्याच्यासाठी सराव चाललेला आहे. एप्रिलपासून आमचे सिलेक्शन सुरू आहे. पहिलं सिलेक्शन पटियालामध्ये आहे एप्रिलमध्ये. नंतर जूनमध्ये चेन्नईमध्ये आहे. जुलैमध्ये लास्ट सिलेक्शन बेंगलोरमध्ये आहे. त्यासाठी भरपूर सराव चाललेला आहे. माधवी कोलेकर, मी तिची आई विश्वंभरची. माझी पहिला 2 नंबरची मुलगी ती रनिंग करत होती. ती प्रॅक्टिस करत होती. तीच पुढं गेली. पहिला तिनंच शिकवली ह्याला जास्ती. नॅशनल गोल्ड मेडल केली. 7 केली गोल्ड मेडल. तिला रेल्वेमध्ये जॉब मिळाला. ते आता बेंगलोरला आहे. ते अजून सुद्धा एक मुलाची आई आहे. तरी पण प्रॅक्टिस करते आणि स्पोर्ट्स पण करते. कुठं जिथं सिलेक्शन झालं तर पण जाते स्पोर्ट्सना. त्याच्यानंतर ह्याला तयार केली. भावाला तयार केली. भावाला पण तीच वर्कआउट देत होती इकडं. मग मी आणि माझे मिस्टर जाऊन लिंगराज कॉलेजवरती घेत होतो. ह्यो शाळेतून येत होता सेंट्रल हायस्कूलमधून. मग मी इकडून जात होते. मग ती प्रॅक्टिसला वर्कआउट देत होते. आम्ही दोघं मिळून घेत होतो. ह्यानी शाळा करून संध्याकाळी येत होते. ते परत आम्ही येत होतो. मग ह्यानं फार कष्ट केला. आता ह्याला पुढं परत खेळायचं फार आवड आहे. आणि पुढं तो ऑलिम्पिकसाठी ट्राय करायला आहे. सगळ्यांनी मदत करावी अशी माझी पण इच्छा आहे. आणि तो असा युरोपमध्ये जाऊन आला, चांगलं केला, हे आम्हाला खुशी आहे. विश्वंभर कोलेकरने वयाच्या 4th वर्षीच कर्नाटक स्टेट रनिंगमध्ये भाग घेऊन आपल्या जीवनाची सुरुवात केली. त्यानंतर प्रायमरी हायस्कूल ह्या लेवलला असताना स्टेटपर्यंत त्यांनी मजल मारली. त्यानंतर कॉलेजला असताना नॅशनल इंटरनॅशनलपर्यंत मजल मारली. आणि 2010 कर्नाटक युनिव्हर्सिटीला 24 वर्षापूर्वीचा 800 मीटरला विक्रम मोडून त्यानं आपल्या नावाचा गवगवा निर्माण केला. आणि त्यामुळं त्याला रेल्वेमध्ये सर्व्हिस मिळाली. अशा पद्धतीनं त्याच्या जीवनाची सुरुवात होत असताना नॅशनल इंटरनॅशनल करत असताना अनेक विक्रम पण केले त्याने. 800 मीटरला
कर्नाटक स्टेट ऑलिम्पिकमध्ये त्यानं 30 वर्षापूर्वीचा एक विक्रम मोडला, त्यानंतर 1500 मीटरला 32 वर्षापूर्वीचा विक्रम मोडला. असे नवनवीन विक्रम तो प्रस्थापित केल्यामुळे त्याला शॅप स्पोर्ट्सला चान्स मिळाला, इंटरनॅशनल शॅप स्पोर्ट्सला, तसंच ज्युनियर इंटरनॅशनलला त्याला चान्स मिळालं, त्यानंतर आशियाई स्पोर्ट्सलासुद्धा त्याला चान्स मिळालं. परंतु त्याच्यात जेवढं सेफ व्हायला पाहिजे तेवढं तो सेफ झाला नाही. त्यानंतर आम्ही थोडंसं त्याच्या खाण्यापिण्यामध्ये वाढ केली, कोचीस वगैरे चेंजेस केले, त्यामुळं तो गेल्या 2019 अति उत्तम कामगिरी करायला लागला आणि त्यामुळं तो जागतिक आंतर रेल्वे स्पर्धेसाठी त्याचं सिलेक्शन झालं, त्याची निवड झाली, त्यामुळं तो जागतिक पातळीवर स्पर्धेमध्ये ह्या कामगिरीच्या जोरावर त्यानं 2 गोल्ड मेडल आणि 1 सिल्वर अशी 3 पदकं मिळवून त्यानं संपूर्ण जगामध्ये आपला गौगवा निर्माण केला आणि आपल्या भारत देशाला त्यानं एकाच वेळेला 3 सुवर्ण एकाच वेळेला 3 पदकं मिळवून देऊन एक आपल्या देशाचं नाव त्यानं उज्ज्वल केलं. अशाच पद्धतीनं आम्ही आता त्याची त्याचा सराव त्याची प्रॅक्टिस अशीच कंटिन्यू ठेवणार आहे. परंतु हे करत असताना आम्हाला आर्थिक थोडा त्रास होतो आहे आणि जर आमच्या बेळगाव भागातील धनवान लोकांनी थोडी आर्थिक मदत केली तर तो नक्कीच ऑलिम्पिकसाठी प्रयत्न जे आम्ही करतो त्याच्यात यश येईल असं मला थोडं वाटतं आहे. त्यामुळे अशा लोकांनी, कारखानदारांनी आणि भांडवलवाल्यांनी थोडंसं आम्हाला आर्थिक सहाय्य करावं अशी माझी एक अपेक्षा आहे. आता त्यांनी कुठं सिलेक्ट झाले? आत्ता नाही, आता ऑलिम्पिकसाठी ट्राय चालले आमची, ते मार्च एप्रिलमध्ये सिलेक्शन आहे. सध्या आता आत्तापासून जर आम्ही तयारी केली, सराव केला चांगला, तर ते शक्य आहे. मग आता युरोपचं तर झालंच आहे, युरोपला तो 2 सुवर्ण आणि 1 रौप्य पदक मिळवून आपलं नाव त्यानं उज्ज्वल केलेलंच आहे. देशासाठी त्यानं एवढी महान कामगिरी केलेली आहे, त्याला काही तोड नाही. विश्वभरला बेळगाववासियांकडून प्रोत्साहन व सहकार्याची नितांत गरज आहे.